एक अतिशय हृदयद्रावक घटना घडली आहे. ही हृदयद्रावक घटना वसई येथे घडली आहे. सध्या श्रावण महिना सुरू आहे, यामुळे अनेक भाविक वसईतील तुंगारेश्वर येथे महादेवाचे दर्शन घेण्यासाठी येतात. पण दर्शनाला आलेल्या एका महिलेसोबत अतिशय हृदयद्रावक घटना घडल्याचे उघडकीस आले आहे. कांदिवलीतील रहिवासी असलेले यादव पती पत्नी हे सुट्टी असल्याने वसईतील तुंगारेश्वर मंदिरात महादेवाचे दर्शन घेण्यासाठी गेले होते. पहाटे महादेवाचे दर्शन घेऊन पती पत्नी बुलेटवरून कांदिवली येथे घरी परतत होते. कांदिवलीतील पश्चिमेतील इराणीवाडी येथे यादव दाम्पत्य राहते. बुलेटवरून जात असताना महिलेची ओढणी बुलेटच्या मागच्या चाकात अडकली. ओढणी चाकात अडकल्यानंतर चाकात गुंडाळत गेली, यामुळे या महिलेच्या गळ्याला फास बसून ती खाली पडली. तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. ह्या धक्कादायक घटनेने संपूर्ण कुटुंबावर अवघ्या दुःखाचा डोंगर कोसळला आहे. देवदर्शन करायला जातानाच असा धक्कादायक प्रकार घडल्याने सर्वच कुटुंबामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. तुमची एक चूक ही तुमच्या कशी जीवावर बेतू शकते हे या घटनेवरून समजतं. त्यामुळे कुठेही जाताना किंवा गाडीवरून जाताना योग्य ती खबरदारी बाळगा. शक्यतो ओढणी व साडीचा पदर नीट सांभाळून बसा. तुमच्या एका चुकीमुळे तुमचा जीव जाऊ शकतो, त्यामुळे काळजी घ्या व सुरक्षित राहा. व या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा. तुमच्या एका शेअरमुळे एखाद्याचा जीव वाचू शकतो, त्यामुळे व्हिडिओला नक्की शेअर करा. व अशाच महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बातम्या गोळा करायला खूप मेहनत लागते, त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका.